आणि आपण तर आता 700-725 वर्ष झालेत. समकालीन नामदेव महाराज होते, समकालीन आणि वयाने एक वर्ष मोठे होते नामदेव महाराज. लिहितात किती सुंदर, ज्ञानदेव हाची देव, देव सुद्धा दुसरा नाही, ज्ञान सुद्धा दुसरं नाही, समान. एका काळामध्ये जवळ बसत उठणारे, अंतर किती आहे. ज्ञानदेवी हाची देव, ज्ञानदेवी धरली अभाव, काय एक एक शब्द आहे उजाड. आणि मरेपर्यंत हे अभंग वाचून आपल्याला काहीच कळत नाही, तरी दुसऱ्याच्या पाया पडतोच आपण, दुसऱ्याला मोठं म्हणतोच आपण. कसला वारकरीपण आलाय आपल्यामध्ये ना. आपण एक निष्ठतेने वारकरी होतो ना, भक्त होतो ना, ज्ञानी होतो, सगळी भेसळच आपल्यामध्ये. सगळ्या जीवनभर आयुष्यामध्ये गोंधळच गोंधळ की करतो काय आपण. नाही शास्त्र शिकू मग नको वाचू ज्ञानेश्वरी, आमचं तर डोकं खराब होणार. शास्त्राकडे जा, ज्ञानेश्वरी वाचा, ज्ञानेश्वरी वाच, पण एक निष्ठ राहा. भेसळ करू नको डोक्यामध्ये आणि दुसऱ्याची गोंधळूक करू नकोस, दुसऱ्याला गोंधळू नकोस. नाही जग मोठं आहेत, सगळं मोठं आहेत, आईपेक्षा आम्हाला कोणी मोठं नाही, ही भक्ती आहे, हे भक्तिशास्त्र आहे. म्हणून ज्ञानोबांचं वैशिष्ट्य आहे, सगळ्या शास्त्रात जे आलं नाही ते ज्ञानेश्वरीमध्ये प्रगट झालेलं.